टॉपिक है, हाँ, जो आपला चैप्टर है, हाँ, MSBT म्हणजे डिप्लोमा अंतर्गत महाराष्ट्र स्टेट बोर्ड, ओके, त्यांच्या अंतर्गत असणारा पॉलिटेक्निकसाठी हा असणारा कोर्स आहे, जो फर्स्ट इयरला असतो. फिजिक्स सब्जेक्ट फर्स्ट बेसिक सायन्समध्ये असतो तो, ठीक आहे. बेसिक सायन्समध्ये फिजिक्स हा सब्जेक्ट आहे, आणि या सब्जेक्टमध्ये आपला फर्स्ट चॅप्टर आहे युनिट्स अँड मेजरमेंट, ठीक आहे, तो आपण बघणार आहोत. त्या अगोदर बघा आपला सिलॅबस काय काय आहे. MSBT प्री सबस्क्राईब सिलॅबस हा आपला MSBT ने दिलेला सिलॅबस आहे, ठीक आहे. यामध्ये आपण फर्स्ट चॅप्टरमध्ये काय काय डिस्कस करणार आहे त्याबद्दल इन्फॉर्मेशन. युनिट युनिट काय असतं तुम्हाला माहिती आहे, कुठलीही गोष्ट मोजण्यासाठी काहीतरी आपण त्याला एक युनिट देत असतो, राईट, जो काही स्टँडर्ड असतो मास मोजण्याचा, वजन मोजण्याचा किंवा लेंथ वगैरे मोजण्याचा, ठीक आहे, जो काही आपण स्टँडर्ड यूज करतो त्याला आपण काय म्हणतो, युनिट म्हणतो, ठीक आहे. त्यानंतर फिजिकल क्वांटिटी. फिजिकल क्वांटिटी कशाला म्हणतात, अशी क्वांटिटी जी की मेजरेबल आहे, एनी क्वांटिटी दॅट कॅन बी मेजरेबल कॉल्ड फिजिकल क्वांटिटी, ठीक आहे. फिजिकल क्वांटिटीजचे दोन टाईप्स पडतात, एक फंडामेंटल आणि दुसरी डिराईव क्वांटिटीज, ठीक आहे. आणि त्यानंतर त्याचे युनिट्स अँड देअर युनिट्स. फंडामेंटल क्वांटिटीचे जे काही युनिट्स बनतात त्याला फंडामेंटल युनिट्स म्हणतो आपण, आणि डिराईव क्वांटिटीचे जे काही युनिट्स बनतात त्याला आपण डिराईव युनिट्स म्हणतो, ठीक आहे. त्यानंतर आपण बघणार आहे सिस्टीम ऑफ युनिट, कोणकोणत्या प्रकारच्या सिस्टीम ऑफ युनिट्स आहेत, ठीक आहे. बघा फर्स्ट आहे CGS, त्यानंतर MKS, त्यानंतर FPS, आणि लास्टला जी आहे ती SI युनिट सिस्टीम. SI युनिट सिस्टीम आपण मोस्ट प्रॉबेबली यूज करतो, ठीक आहे. आज आपण जे काही मास, लेंथ, ठीक आहे, टाइम जे काही सेकंडमध्ये मेजर करतो तर ते काय आपण SI युनिट सिस्टीमनी मेजर करत असतो, ठीक आहे. आता आपण करंटली जी यूज करत असतो ती SI सिस्टीम आहे. त्यानंतर डायमेन्शन्स, ठीक आहे. या ज्या काही फिजिकल क्वांटिटीज आपण बघितल्या, फंडामेंटल असो किंवा डिराईव्ह क्वांटिटी, त्यांना काहीतरी डायमेन्शन असतात. त्या डायमेन्शनबद्दल आपण समोर डिस्कस करूयात, ठीक आहे. त्याचा डायमेन्शनल फॉर्म्युलाबद्दल डिस्कस करूयात या चॅप्टरमध्ये. फर्स्ट फर्स्ट व्हिडिओ आपला आहे तो फक्त आपण या दोन गोष्टींवरती डिस्कस करणार, ठीक आहे, सिस्टीम ऑफ युनिट्स अँड युनिट आणि फिजिकल क्वांटिटीज आणि फंडामेंटल क्वांटिटी कोणत्या कोणत्या असतात ते आपण इथे डिस्कस करणार आहोत. त्यानंतर आपल्याला या चॅप्टरमध्ये इरर्स बघायचे आहेत, टाइप्स ऑफ इरर्स बघायचे आहेत, इंस्ट्रुमेंटल इरर, सिस्टमॅटिक इरर, रँडम इरर बघायचे आहेत, एस्टिमेशन ऑफ इरर, इरर एस्टिमेट कसे केले जातात, त्यानंतर ॲब्सोल्यूट रिलेटिव्ह इरर अँड परसेंटेज इरर हे सगळं आपण बघणार आहोत. त्यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक राहील आपला सिग्निफिकंट फिगर, ठीक आहे. सिग्निफिकंट फिगर आपण सुद्धा डिस्कस करणार आहेत या फर्स्ट चॅप्टरमध्ये. सो फर्स्ट आता फिजिक्स बघा, आता एक नॉर्मल इंट्रोडक्शन बघतोय आपण. फिजिक्स म्हणजे काय, जेव्हा आपल्याला फिजिक्सबद्दल माहिती घ्यायची असते तेव्हा आपण काय म्हणतो, फिजिक्सला एक जनरल नॉलेजमध्ये जर आपल्याला असं म्हणायचं असेल तर काय, बघा फिजिक्सची डेफिनेशन काय, फिजिक्स इज द ब्रांच ऑफ सायन्स, ओके, फिजिक्स इज द ब्रांच ऑफ सायन्स विच डील्स विथ मॅटर अँड एनर्जी, ओके. फिजिक्स ही सायन्सची अशी ब्रांच आहे ज्यामध्ये आपण मॅटर आणि एनर्जीबद्दल स्टडी करतो, ठीक आहे, त्याच्या पॅरामीटर्सबद्दल स्टडी करतो. तुम्हाला माहिती आहे मॅटर चार प्रकारचे असतात, सॉलिड, लिक्विड, गॅसेस अँड प्लाझ्मा. देर आर फोर टाइप्स ऑफ मॅटर, ठीक आहे. या मॅटर या स्टेटची जेव्हा आपण स्टडी करतो, त्याची लेंथ, त्याचं मास, त्याचं वेट, या सगळ्या गोष्टीची जेव्हा आपण स्टडी करत असतो ते करतोय म्हणजे आपण काय करतोय, फिजिक्सची स्टडी करतोय ॲक्च्युअलमध्ये. एनर्जी, देर आर डिफरंट काइंड ऑफ एनर्जी, ठीक आहे, थर्मल एनर्जी, इलेक्ट्रिकल एनर्जी, ठीक आहे, ऑल एनर्जी कन्क्लुडेड इन द एनर्जी, ठीक आहे. फिजिक्स म्हणजे काय म्हणायचं असेल तर, फिजिक्स इज द ब्रांच ऑफ सायन्स विच डील्स विथ मॅटर अँड एनर्जी, ठीक आहे. मॅटर आणि एनर्जीची जेव्हा आपण स्टडी करतो त्याला आपण काय म्हणतो, त्या सब्जेक्टला आपण म्हणतो फिजिक्स. फिजिक्स इज द फाउंडेशन ऑफ ऑल टेक्नॉलॉजीज, बघा फिजिक्स इज द फाउंडेशन ऑफ ऑल सब ऑल टेक्नॉलॉजीज. जे काही आपले टेक्नॉलॉजीज आहे, मेकॅनिकल असो, सिव्हिल असो, इलेक्ट्रॉनिक्स असो, इलेक्ट्रिकल, कम्प्युटर, या सगळ्यांचा जो काही फाउंडेशन, जो बेसिक आहे, तो पूर्ण फिजिक्स यावरनच पुढे या टेक्नॉलॉजीज काय झालेल्या आहेत, डिराईव्ह झालेल्या आहेत. सो त्यामुळे फिजिक्स काय ही फाउंडेशन आहे सगळ्या टेक्नॉलॉजीजच्या, ठीक आहे. त्यानंतर बघा, इन फिजिक्स वी विल स्टडी अबाउट प्रॉपर्टीज ऑफ मॅटर, त्यानंतर लॉज अँड इट्स फिनॉमिना. आपण फिजिक्समध्ये जेव्हा आपण काही गोष्टी स्टडी करणार तेव्हा आपण काय काय स्टडी करणार, प्रॉपर्टीज ऑफ मॅटर, मॅटरच्या कोणकोणत्या प्रॉपर्टीज आहेत, मॅटरमध्ये काय काय आहेत, सॉलिड, लिक्विड, गॅसेस अँड प्लाझ्मा, या सगळ्यांची स्टडी करणार म्हणजे आपण काय करणार, त्याच्या प्रॉपर्टीजचं बिहेवियर, त्याचं स्ट्रक्चरल अनालिसिस वगैरे करणं म्हणजे फिजिक्स झालं. अँड त्याचे लॉज, जे काही लॉज असतील एन्व्हायरमेंटचे, जे काही लॉज असतील ते पूर्ण या फेनॉमिना लॉज आणि फेनॉमिना जे काही असतील ते आपण काय करतो, फिजिक्समध्ये स्टडी करतो, ओके. देन
द फिजिक्स वर्ड कम आउट फ्रॉम द ग्रीक वर्ड. फिजिक्स का शब्द जो है तो ग्रीक वर्ड पासून आलेला आहे, ठीक आहे, ज्याचा अर्थ असा होतो की नेचर. फिजिक्स म्हणजे नेचर, नेचरची स्टडी करणं म्हणजे पण आपण त्याला फिजिक्स असं म्हणू शकतो. देन त्याचं जर आपल्याला संस्कृत नेम जर बघायचं असेल, जो आपला एन्शियंट टाइमपासून फिजिक्सची स्टडी केली जाते, तो जर बघायचं असेल तर त्याचा आपला संस्कृत मिनिंग होतो भौतिकी. ठीक आहे, भौतिकी म्हणजे फिजिकल वर्ल्ड बद्दल आपण जेव्हा अभ्यास करतो तेव्हा आपण त्याला काय म्हणतो, भौतिकी, ऍज अ इन अ संस्कृत लँग्वेज. ओके, सो हे झालं फिजिक्स बद्दल. फिजिक्स मध्ये तुम्हाला जर लक्षात ठेवायचं असेल, फिजिक्स इज द ब्रांच ऑफ सायन्स विच डील्स विथ मॅटर अँड एनर्जी, एवढं सेंटेन्स तुम्हाला माहिती पाहिजे. ओके, त्यानंतर आता आपलं फर्स्ट चॅप्टर, युनिट्स अँड मेजरमेंट. तुम्हाला माहिती आहे अगोदर कसं होतं, कुठलीही गोष्ट आपल्याला काही मागायचं असेल, सपोज मला साखर पाहिजे असेल तर मी साखर कशी मागणार, मला साखर द्या असं तर नाही मागू शकत. ठीक आहे, किती पाहिजे, काय पाहिजे, यासाठी मला युनिट अँड मेजरमेंटची गरज पडू लागली होती. ठीक आहे, तर युनिट कशाला म्हणतो आपण हे बघूयात अगोदर. युनिट म्हणजे काय, युनिट द स्टँडर्ड विच इज यूज फॉर द मेजरमेंट इज नोन ॲज युनिट. अशी असं स्टँडर्ड जे की मेजरमेंटसाठी यूज करतो आपण त्याला काय म्हणतो, युनिट म्हणतो. जसं की किलोग्राम, दॅट इज केजी. ओके सॉरी, केजी, केजी काय झालं, हे युनिट झालं कशाचं, किलोग्रामचं. ओके, सो बघा युनिट काय आलं, केजी काय आलं, युनिट झालं कशाचं, वेट, किंवा आपण त्याला काय म्हणू शकतो, जस्ट मिनिट. ठीक आहे, केजी काय आलं, एक प्रकारचं युनिट झालं. त्याच्यानंतर आपण म्हणू शकतो सेकंड, टाइम, टाइम एक प्रकारचं युनिट झालं. ठीक आहे, द स्टँडर्ड विच इज टाइम, मला जर मेजर करायचं असेल तर मी सेकंडमध्ये मेजर करणार त्याला, म्हणून हे काय झालं आपलं, टाइमचं युनिट झालं. केजी परत मासचं युनिट झालं. ठीक आहे, मास आपण कशामध्ये मेजर करतो, कुठल्याही गोष्टीचा, किलोग्राममध्ये मेजर करतो. लेंथ कशामध्ये मीटर करतो, मेजर करतो मीटरमध्ये मेजर करतो, राईट. तर हे सगळे काय झाले, युनिट. ठीक आहे, त्याला आपण काय म्हणतो, युनिट म्हणतो. देन युनिटची डेफिनेशन समजली, त्यानंतर फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज. आता बघा पी क्यू, पी क्यू म्हणतो फिजिकल क्वांटिटी कशाला म्हणतो, एनी क्वांटिटी दॅट कॅन बी मेजरेबल आर कॉल्ड फंडामेंटल, आर कॉल्ड फिजिकल क्वांटिटीज. एनी क्वांटिटी म्हणजे अशी कुठलीही क्वांटिटी जी की मेजरेबल आहे, ज्याला आपण मोजू शकतो, त्या क्वांटिटीजला आपण काय म्हणतो, फिजिकल क्वांटिटी म्हणतो. जसं की दोन घरांमधला डिस्टन्स आपण त्याला लेंथने मेजर करू शकतो. ठीक आहे, म्हणजे लेंथ ही काय झाली, फिजिकल क्वांटिटी झाली, राईट. जे काही मोजू शकतो आपण ते सगळं कशामध्ये येतं, फिजिकल क्वांटिटीमध्ये येतं. आणि नॉन फिजिकल क्वांटिटी जर म्हणलं तर काय म्हणू शकतो आपण, जसं की हॅपीनेस, आपण किती खुश आहेत आपण कोणाला सांगू शकत नाही, त्यामुळे ती एक काय झाली, नॉन फिजिकल क्वांटिटी झाली. त्यानंतर अँग्रीनेस, जर कुणाला कुणावरती राग आला तर किती राग आला आपण हे सांगू शकत नाही, म्हणजे आपण हे मोजू शकत नाही, त्यामुळे ही काय झाली, नॉन फिजिकल क्वांटिटी झाल्या. ओके, ज्या गोष्टी मोजता येतात त्याला आपण फिजिकल क्वांटिटी म्हणतो, आणि ज्या गोष्टी मोजता येत नाहीत त्याला आपण काय म्हणतो, नॉन फिजिकल क्वांटिटी म्हणतो. ठीक आहे, बघा द फिजिकल क्वांटिटीज विच डू नॉट डिपेंड ऑन एनी अदर क्वांटिटी फॉर देअर मेजरमेंट आर कॉल्ड फंडामेंटल क्वांटिटीज, फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी. फिजिकल क्वांटिटीचे दोन टाइप्स पडतात. ठीक आहे, फर्स्ट वन जे आहे फंडामेंटल, फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी, आणि सेकंड वन जे आहे ही डिराइव फिजिकल क्वांटिटी आहे, डिराइव फिजिकल क्वांटिटी, राईट. देन बघा फंडामेंटल क्वांटिटी कशाला म्हणतात, फंडामेंटल क्वांटिटी द फिजिकल क्वांटिटी विच डू नॉट डिपेंड ऑन एनी अदर क्वांटिटी फॉर देअर मेजरमेंट आर कॉल्ड फंडामेंटल क्वांटिटी. अशा क्वांटिटी, ठीक आहे, ज्या की कुणा दुसऱ्या क्वांटिटीज वरती डिपेंड नसतात, म्हणजे डिपेंडंट नसतात, कशासाठी, फॉर देअर मेजरमेंट, कुठलीही गोष्ट मोजण्यासाठी ते स्वतःवरती डिपेंड असतात, दुसऱ्यावरती डिपेंड नसतात, त्यांना आपण फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी म्हणतो. याचं जर एक्झाम्पल बघायचं म्हणलं तर काय होऊ शकतं, लेंथ, मला दोन गोष्टींमधलं जर मला डिस्टन्स मेजर करायचं असेल, सपोज इथून तर इथे, तर ही स्वतःच्या एका लांबी, मला याची लांबी मोजायची, म्हणजे काय, ही स्वतःवरती डिपेंडंट आहे, याला आपण काय म्हणू शकतो, फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी. जसं की मास, एखादा ऑब्जेक्ट आहे, या ऑब्जेक्टचं मला
मास मेजर करायचं आहे, मला याचं वेट मेजर करायचं आहे, तर मी काय करणार आहे, याचं वेट कॅल्क्युलेट करणार. सो डायरेक्टली ही काय स्वतःवरती डिपेंडंट आहे, ही क्वांटिटी कोणत्या या लेंथवरती डिपेंड करते का नाही, ही स्वतःवरती डिपेंड करते, म्हणून ही काय झाली, फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी झाली, राईट. त्यानंतर नेक्स्ट वन जी आहे ती डिराईव्ह क्वांटिटी, डिराईव्ह फिजिकल क्वांटिटी म्हणतो. आता ही क्वांटिटी त्याच्या अपोजिट झालं, द फिजिकल क्वांटिटी विच डिपेंड ऑन टू ऑर मोर क्वांटिटी फॉर देअर मेजरमेंट आर कॉल्ड डिराईव्ह क्वांटिटी. डिराईव्ह फिजिकल क्वांटिटी म्हणजे अशा क्वांटिटी ज्या की मेजरमेंटसाठी दुसऱ्यावरती अवलंबून राहतात, त्यांना आपण काय म्हणतो, डिराईव्ह फिजिकल क्वांटिटी. म्हणजे बेसिकली जर तुम्हाला लक्षात ठेवायचं, फंडामेंटल क्वांटिटीपासून ज्या क्वांटिटी बनतात त्याला आपण काय म्हणतो, डिराईव्ह फिजिकल क्वांटिटी म्हणतो. ओके, आणि फंडामेंटल युनिट्स कशाला म्हणतो, फंडामेंटल क्वांटिटीजच्या जे काही युनिट्स असतात त्याला आपण फंडामेंटल युनिट्स म्हणतो, आणि डिराईव्ह फिजिकल क्वांटिटीज जे काही युनिट बनतात त्याला आपण काय म्हणतो, डिराईव्ह युनिट्स म्हणतो, राईट. त्यानंतर बघा, द युनिट्स टू मेजर फंडामेंटल क्वांटिटीज आर कॉल्ड फंडामेंटल युनिट्स. ओके, इथे बघूयात आपण, बघा देर आर बेसिकली सेवन फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज. ओके, फंडामेंटल क्वांटिटी किती आहे, टोटल सात आहेत, ज्या की लेंथ, लेंथ एक प्रकारची फंडामेंटल क्वांटिटी ज्याचं युनिट आहे मीटर, ठीक आहे, त्याला रिप्रेझेंट करतो आपण यमनी. त्यानंतर मास, एखाद्या गोष्टीचं जेव्हा आपल्याला मास मेजर करायचं असतं त्याला आपण किलोग्राम मध्ये मेजर करतो आणि त्याला रिप्रेझेंट करतो केजीनी. देन टाइम जर मला मेजर करायचा असेल तर मी सेकंड मध्ये मेजर करतो, त्याचं युनिट झालं सेकंड, आणि त्याला सिम्बॉल डिनोट करतो मी त्याला स्मॉल एसनी, ठीक आहे. इलेक्ट्रिक करंट, इलेक्ट्रिक करंट, करंट जो काही मेजर करतो आपण तो कशामध्ये मेजर करतो, एम्पियर मध्ये मेजर करतो, आणि त्याचं सिम्बॉल आहे कॅपिटल ए. देन टेम्परेचर, किती डिग्री सेल्सिअस आहे, किती केल्विन आहे, ठीक आहे, ते आपण कशामध्ये मेजर करतो, केल्विन मध्ये. टेम्परेचर आपण केल्विन मध्ये मेजर करतो, त्यामुळे इथे के. अमाउंट ऑफ सबस्टन्स, एखाद्या सबस्टन्स किती अमाउंट ऑफ सबस्टन्स येतो तो आपण कशामध्ये मेजर करतो, मोल मध्ये मेजर करतो. देन MOL त्याचा युनिट आहे, ठीक आहे, MOLE हा त्याचा युनिट झाला, आणि हा MOL जो आहे हा त्याचा सिम्बॉल झाला. देन ल्युमिनस इंटेन्सिटी आपण कशामध्ये मेजर करतो, कॅन्डेला मध्ये मेजर करतो, त्याचं युनिट झालं कॅन्डेला, आणि सिम्बॉल झाला त्याचा CD. ओके, अशा प्रकारे सेवन फंडामेंटल क्वांटिटीज आहेत, ठीक आहे. या क्वांटिटी पासून जेव्हा आपण अजून कोणत्या क्वांटिटीज डिराईव्ह करतो त्याला आपण काय म्हणतो, डिराईव्ह क्वांटिटी म्हणतो, ज्या की डिराईव्ह केल्या जातात. दोन पेक्षा जास्त फंडामेंटल क्वांटिटी वरनं डिराईव्ह क्वांटिटी काय केल्या जातात, डिराईव्ह केल्या जातात, त्यामुळे त्याला काय म्हणतो आपण, डिराईव्ह फिजिकल क्वांटिटी म्हणतो. ओके, फंडामेंटल क्वांटिटी काय कोणत्या कोणत्या असतात, द क्वांटिटी विच डिपेंड, द क्वांटिटी विच डू नॉट डिपेंड ऑन एनी अदर फिजिकल क्वांटिटी कॉल्ड फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी. अशी क्वांटिटी जी की दुसऱ्यावरती डिपेंड नसते त्याला आपण काय म्हणतो, फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी म्हणतो. देन आणि डिराईव्ह क्वांटिटी कशाला म्हणतो, एनी क्वांटिटी दॅट कॅन बी डिपेंड ऑन टू ऑर मोर फंडामेंटल क्वांटिटी फॉर देअर मेजरमेंट आर कॉल्ड डिराईव्ह क्वांटिटीज, ठीक आहे. त्यानंतर बघा डिराईव्ह क्वांटिटी, जसं की आता डिराईव्ह क्वांटिटीचे कोणते कोणते एक्झाम्पल्स आहेत, जसं की एरिया, ठीक आहे, मला एखाद्या गोष्टीचा एरिया फाइंड करायचा आहे, ठीक आहे. एरिया कसा फाइंड करतो आपण, त्याचा लेंथ इंटू ब्रेथ मेजर करतो, ठीक आहे. ब्रेथ कशामध्ये मेजर करत असतो, लेंथ मध्येच, आणि लेंथ मध्ये दोन टर्म झाल्या, म्हणजे दोन फंडामेंटल क्वांटिटी, लेंथ काय फंडामेंटल क्वांटिटी आणि ही पण काय फंडामेंटल क्वांटिटी. दोन पेक्षा जास्त जर फंडामेंटल क्वांटिटी वरती एखादी क्वांटिटी डिपेंड असेल तर त्याला आपण काय म्हणतो, डिराईव्ह फिजिकल क्वांटिटी म्हणतो. सो याचा डायमेन्शनल फॉर्म्युला झाला L2. डायमेन्शनल फॉर्म्युला मी तुम्हाला सांगतो नेक्स्ट लेक्चर, नेक्स्ट व्हिडिओमध्ये, किंवा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिस्कस करूयात त्याला, ठीक आहे. इथे फक्त डिराईव्ह क्वांटिटी लक्षात घ्या. डिराईव्ह क्वांटिटी कशाला म्हणतो, एनी क्वांटिटी दॅट कॅन बी डिपेंड ऑन टू ऑर मोर फंडामेंटल क्वांटिटी फॉर देअर मेजरमेंट आर कॉल्ड डिराईव्ह फिजिकल क्वांटिटी. ओके, त्याचं युनिट झालं m², राईट. त्यानंतर व्हिलॉसिटी, एखाद्या गोष्टीची जर मला व्हिलॉसिटी फाइंड करायची असेल तर व्हिलॉसिटी आपण काय म्हणतो, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम, ठीक आहे. म्हणजे दोन फंडामेंटल क्वांटिटी झाल्या, डिस्प्लेसमेंट, डिस्प्लेसमेंट ही सुद्धा डिराईव्ह क्वांटिटी. डिस्प्लेसमेंट कशावरती मेजर करते, डिस्टन्स अपॉन टाइम, ठीक आहे. सो या दोन पेक्षा जास्त फंडामेंटल क्वांटिटी झाल्या त्यामुळे आपण व्हिलॉसिटीला काय म्हणू शकतो, डिराईव्ह फिजिकल क्वांटिटी, ठीक आहे. आता मला जर याचं डायमेन्शन्स लिहायचं असेल तर मी याचं डायमेन्शन काय लिहू शकतो, व्हिलॉसिटीचं, व्हिलॉसिटीचं डायमेन्शन काय बनतं बघा, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम घेऊ शकतो आपण त्याला, डिस्टन्स अपॉन टाइम पण म्हणू शकतो, ठीक आहे. तर मी त्याला असं लिहू शकतो L1 M0. M0 का घेतला, कारण की व्हिलॉसिटीला कुठल्याही प्रकारचं मास नसते, ठीक आहे. आणि टाइम, टाइम हा डिवाइडेड बाय मध्ये, म्हणून इथे वरती गेला तो इनवर्स मध्ये जाईल, आणि हे काय झालं त्याचं,
डायमेन्शनल फॉर्म्युला झाला. तर याचं युनिट मला जर लिहायचं असेल तर डिस्टन्स आपण कशामध्ये मेजर करतो, लेंथ आपण कशामध्ये मेजर करतो मीटरमध्ये, आणि टाइमचं युनिट काय सेकंद. सो मीटर पर सेकंद हे काय झालं त्याचं युनिट झालं, कशाचं व्हिलॉसिटीचं. व्हिलॉसिटीचं युनिट काय झालं मीटर पर सेकंद. ठीक आहे, एरियाचं युनिट काय झालं मीटर स्क्वेअर. आपण सगळे जे काही युनिट्स बघतोय ते एस आय सिस्टीमनी बघतोय, कारण की सिस्टीम ऑफ इंटरनॅशनल ही एक अशी संस्था, इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन आहे ज्याच्या अस्तित्वामुळे आपण सगळ्यांनी काय केलं होतं, मान्य केलं होतं की हे सिस्टीम, एस आय सिस्टीम आपण काय करणार यूजमध्ये करणार. ठीक आहे, त्यानंतर फोर्स. फोर्स कशाला म्हणतो आपण, मास इंटू ॲक्सलरेशन. आपल्या 10th पर्यंत झालेलं असेल मास इंटू ॲक्सलरेशन. तर त्याचं डायमेन्शन काय बनतं, यल मासची टर्म आहे, त्यानंतर m1 t - 2, राईट. अशा प्रकारे हा त्याचं डायमेन्शनल फॉर्म्युला बनतो. डायमेन्शनल फॉर्म्युल्यावरती आपण स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे, आता फक्त एक माहितीसाठी माहितीसाठी लक्षात राहू द्या. आणि फोर्थचं युनिट बनतं याचा युनिट न्यूटन. ओके, न्यूटन इज द युनिट ऑफ फोर्स. देन जर तुम्हाला प्रेशर जर फाइंड करायचं असेल तर प्रेशरचं काय होतं, फोर्स अपॉन एरिया. फोर्सचा फॉर्म्युला काय आपण आत्ताच बघितला, न्यूटन फोर्स. एरिया काय, एरियाचा फॉर्म्युला काय येते मीटर स्क्वेअर. न्यूटन फोर्सचा एस आय युनिट काय होतं न्यूटन, आणि एरियाचं युनिट काय होतं मीटर स्क्वेअर. सो मी याला असं लिहू शकतो न्यूटन पर मीटर स्क्वेअर. हे काय झालं, न्यूटन पर मीटर स्क्वेअर हे त्याचं युनिट झालं. आणि याचे डायमेन्शन्स काय होतात, यल मायनस वन, m1 t - 2. ठीक आहे, डायमेन्शन्सला आपण काय म्हणतो, डायमेन्शन्स आर द पॉवर्स फॉर विच द फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी कॅन बी रेज. रेज म्हणजे वाढणे. ठीक आहे, या पॉवर्सला आपण काय म्हणतो, डायमेन्शन्स म्हणतो. आणि याला या स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये लिहिणं म्हणजे याला आपण काय म्हणतो, डायमेन्शनल फॉर्म्युला म्हणतो. प्रेशरचं जर डायमेन्शनल फॉर्म्युला लिहायचं असेल तर मला मी काय करणार, यल मायनस वन, m^1, t^-2. अशा प्रकारे आपण कुठल्याही गोष्टीचं डायमेन्शन्स फाइंड करत असतो. देन जसं आपण फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीजचे, फिजिकल क्वांटिटीजचे दोन टाईप बघितले, कोणते कोणते, फंडामेंटल आणि डिराईव्ह. ठीक आहे, त्याचप्रकारे अजून एक क्वांटिटीज असते, त्याला आपण काय म्हणतो, सप्लिमेंटरी फिजिकल क्वांटिटीज म्हणतो आपण त्याला. ठीक आहे, त्या दोन गोष्टीच्या हे एक ऑप्शनलमध्ये आहे, फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी, देन डिराईव्ह, त्यानंतर सप्लिमेंटरी फिजिकल क्वांटिटी. सप्लिमेंटरी फिजिकल क्वांटिटी दोन प्रकारचे असतात, एक प्लेन अँगल आणि एक सॉलिड अँगल. ठीक आहे, हे अँगलमध्ये बनत असतं. ठीक आहे, प्लेन अँगल कुठे बनतो बघा, दोन आर्कच्या मध्ये जो काही अँगल बनतो, हा थीटा अँगल जो बनतोय याला आपण काय म्हणतो, प्लेन अँगल म्हणतो. आणि प्लेन अँगलला जर मला मेजर करायचं असेल तर मी कशामध्ये मेजर करतो, रेडियन मध्ये मेजर करतो, म्हणजे त्याचं युनिट काय आलं, रेडियन. ठीक आहे, या दोन, एखादा सर्कल जर असेल, या सर्कलच्या सेंटरपासून दोन आर्क जर बनत असतील आणि इथे जो अँगल बनतो याला आपण काय म्हणतो, प्लेन अँगल बोलतो, आणि दॅट कॅन बी रिप्रेझेंटेड बाय थीटा. ओके, या दोन सप्लिमेंटरी फिजिकल क्वांटिटी कोणत्या कोणत्या, दोन, एक प्लेन अँगल आणि एक सॉलिड अँगल. ठीक आहे, प्लेन अँगल कशाला म्हणतो, दोन आर्कच्या मध्ये जो अँगल बनतो त्याला आपण काय म्हणतो, प्लेन अँगल, दॅट कॅन बी रिप्रेझेंटेड बाय थीटा. या सिम्बॉलला आपण थीटा म्हणतो, आणि त्याचं युनिट काय असतं, रेडियन. ओके, देन सॉलिड अँगल, सॉलिड अँगलचं युनिट काय असतं, स्टेरिडियन. ठीक आहे, सॉलिड अँगल कुठे बनत असतो बघा, सपोज हा एक कोन आहे. ठीक आहे, या कोनच्या इथे जो अँगल बनतो याला आपण काय बोलतो, हा अँगल जो इथे थीटा बनतो याला आपण काय बोलतो, सॉलिड अँगल म्हणतो. जसं की एक तुम्ही डायमंड शेप बघितला असेल, डायमंडच्या बघा खालून, किंवा एखादा कोन, आईस्क्रीमचा कोन असतो, आईस्क्रीमच्या कोनच्या इथे खाली जर टोकाला इथे जो अँगल बनतो ना याला आपण काय म्हणतो, सॉलिड अँगल बोलतो. आणि त्याचा युनिट काय झाला, स्टेरिडियन, राईट. त्याला डिनोट करतो आपण SR ने. आणि प्लेन अँगलचे युनिटला आपण कशाने मेजर करतो, रिप्रेझेंट करतो, रॅड, RAD ने. ठीक आहे, हे तीन प्रकारचे आपण बघितलं. फर्स्ट, अगोदर आपण काय बघितलं होतं, फिजिकल क्वांटिटीज, एनी क्वांटिटी दॅट कॅन बी मेजरेबल कॉल्ड फिजिकल क्वांटिटी. तिथे देर आर नंबर ऑफ फिजिकल क्वांटिटी. ठीक आहे, खूप साऱ्या फिजिकल क्वांटिटीज आहेत ज्या की मोजू शकतो आपण. आणि नॉन फिजिकल क्वांटिटी जर म्हणलं आपण तर त्या कोणत्या कोणत्या, हॅपीनेस, अँग्रीनेस, कुणाबद्दल, कुणावर आपण किती प्रेम करतो, आपण शब्दामध्ये सांगू शकत नाही, मेजर करू शकत नाही, त्याला आपण काय म्हणतो, नॉन फंडामेंटल, नॉन फिजिकल क्वांटिटी म्हणतो. ओके, त्यानंतर बघा सिस्टीम ऑफ युनिट्स. अगोदर जोपर्यंत हे SI युनिट येत नव्हतं तोपर्यंत सगळे आपापल्या पद्धतीनं युनिट्स आणि मेजरमेंट करायचे. ठीक आहे, सो अगोदर ब्रिटिश, त्याला आपण काय म्हणतो, FPS, फूट पाऊंड सेकंद, त्यानंतर सेंटीमीटर ग्राम सेकंद,
एम के एस मीटर किलोग्राम सेकंड, ठीक है, आणि एस आय म्हणजे सिस्टीम ऑफ इंटरनॅशनल, ठीक आहे. तर बघा, लेंथ जर आपल्याला ब्रिटिश न जर एफ पी एस सिस्टीमने जर मेजर करायचं असेल तर लेंथ आपण कशामध्ये मेजर करत होतो, फूट मध्ये मेजर करत होतो, त्याला रिप्रेझेंट करत होतो एफटीनी. मास पाऊंड मध्ये मेजर करत होतो, ठीक आहे, मास पाउंड मध्ये मेजर करत होतो, त्याला एलबीनी आपण रिप्रेझेंट करत होतो. देन टाइमला आपण सेकंड मध्ये मेजर करायचो आणि एस ने रिप्रेझेंट करायचो त्याला. टेम्परेचर फॅरनहाइट मध्ये, कशामध्ये पण एफपीएस सिस्टीम मध्ये, हे इम्पॉर्टंट आहे, एफपीएस सिस्टीम मध्ये त्याला एफ ने डिनोट करायचो. इलेक्ट्रिक करंट एम्पियर मध्ये मेजर करायचो इन एफपीएस सिस्टीम, तो ए ने रिप्रेझेंट करायचं आणि ल्युमिनेस इंटेन्सिटीला कॅन्डेला, ठीक आहे. अशा प्रकारे सीजीएस युनिट मध्ये आपण काय करायचो, लेंथ सेंटीमीटर मध्ये मेजर करायचो, त्याला सीएम ने रिप्रेझेंट करायचो. मास ग्राम मध्ये मेजर करायचो, त्याला जीएम ने रिप्रेझेंट करायचो. टाइम सेकंड मध्ये मेजर करायचो, सो त्याला एस ने रिप्रेझेंट करायचो आपण. टेम्परेचर सेल्सियस मध्ये मेजर करायचं, कशामध्ये, सीजीएस युनिट ऑफ सिस्टीम मध्ये, ठीक आहे, तो त्याला आपण सी ने रिप्रेझेंट करू लागलो होतो. देन इलेक्ट्रिक करंट आपण एम्पियर मध्ये मेजर करायचो इन सीजीएस सिस्टीम, दॅट्स कॉल ए. कॅन्डेला सी डी, बघा. टाइम, त्यानंतर इलेक्ट्रिक करंट, त्यानंतर ल्युमिनेस इंटेन्सिटी, यांचे युनिट सेम आहेत इन एफपीएस, सीजीएस अँड एज वेल एज एमकेएस अँड एसआय मध्ये सुद्धा, ठीक आहे. लेंथ आपण एमकेएस मध्ये कशामध्ये मेजर करायचो, मीटर मध्ये एम ने रिप्रेझेंट करायचो. मास किलोग्राम मध्ये केजी ने रिप्रेझेंट करायचो. टाइम सेकंड नी तर एस मध्ये रिप्रेझेंट करायचो. टेम्परेचर सेल्सियस मध्ये तर सी ने रिप्रेझेंट करायचो. देन इलेक्ट्रिक करंट एम्पियर मध्ये मेजर करायचो. सो ए नी त्याला आपण काय करत होतो, रिप्रेझेंट करत होतो, आणि ल्युमिनस इंटेन्सिटीला कॅन्डेला सी डी नी आपण त्याला रिप्रेझेंट करत होतो. देन यानंतर एक सिस्टीम ऑफ इंटरनॅशनल ही एक अशी कॉन्फरन्स झाली होती पूर्ण जगाच्या पाठीवरती, की ज्यांनी मग एक स्वतःचं सिस्टीम जनरेट केली, दॅट इज सिस्टीम ऑफ इंटरनॅशनल युनिट्स, ठीक आहे. मग आज आपण पूर्ण जगामध्ये जर कुठलं यूज करत असेल, ओके, या जगामध्ये आपण कुठली सिस्टीम यूज करत असाल तर ती कुठली सिस्टीम यूज करतो आपण, एस आय युनिट ऑफ सिस्टीम यूज करतो, ठीक आहे. सो आज मला जर लेंथ मेजर करायची असेल तर मी मीटरमध्ये करणार, एम ने रिप्रेझेंट करणार, मास किलोग्राम मध्ये, टाइम सेकंड मध्ये, टेम्परेचर केल्विन मध्ये मेजर करतो आपण सगळे, इलेक्ट्रिक करंट एम्पियर मध्ये आणि ल्युमिनस इंटेन्सिटी कॅन्डेला मध्ये. हे त्याची काय झाले, युनिट्स. आणि सिस्टीम ऑफ युनिट्स किती प्रकारचे, चार प्रकारचे. दॅट इज वन, फर्स्ट इज ब्रिटिश, सेकंड वन इज सीजीएस, थर्ड वन इज एमकेएस आणि फोर्थ वन इज एसआय. आणि एसआय सिस्टीम इज मोस्ट प्रॉबेबली, मोस्ट लार्जली आपण काय करतो, यूज मध्ये आणतो, ठीक आहे. हे झालं सिस्टीम ऑफ युनिट्स. देन आता प्रिफिक्सेस काय काय असतात, बघा. जेव्हा आपण मोठ्या मोठ्या गोष्टी मेजर करायला जातो, ठीक आहे, त्याला आपण पॉसिबल नाही, जसं की सपोज 10 वरती किती शून्य आहेत, 3 शून्य आहेत, ठीक आहे. तर याला मी डायरेक्टली काय रिप्रेझेंट करणार, 10 to the power 3, ठीक आहे, 10 to the power 3 असं मी लिहू याला. म्हणजे हे काय होतील, याचे प्रिफिक्सेस होतील, ठीक आहे. द मॅग्निट्यूड ऑफ फिजिकल क्वांटिटी चेंज ओव्हर ब्रॉड रेंज, म्हणजे याला जर मला डेफिनेशन जर लिहायची असेल, द मॅग्निट्यूड ऑफ फिजिकल क्वांटिटी चेंज ओव्हर ब्रॉड रेंज, ठीक आहे. म्हणजे मला 10^3 जर मी असं लिहिलं तर हा काय बनतो, याला म्हणतात किलो, ठीक आहे. हे एस आय प्रिफिक्सेस आहेत, हे तुम्हाला माहिती पाहिजे, ठीक आहे. याला आपण कोणत्या कोणत्या लिहायचं बघा, 10 to the power 3 असेल तर त्याला आपण किलो म्हणतो, 10 to the power 6 असेल म्हणजे आपण त्याला काय म्हणतो, मेगा म्हणतो, मेगा म्हणतो. 10 to the power 9 असेल तर त्याला आपण काय म्हणतो, गिगा म्हणतो, गिगा म्हणतो. म्हणजे 10^6, 1 2 3 4 5 6, आता इथे किती, 9 शून्य, 1 2 3 4 5 6 7 8 9, ठीक आहे. अशा प्रकारे 10 वरती जेव्हा 9 शून्य असतात तेव्हा आपण त्याला काय म्हणतो, गिगा म्हणतो. त्यानंतर त्याला आपण 3 असतील तर किलो म्हणतो, 10 to the power 6 असेल तर मेगा म्हणतो, 10 to the power 9 असेल तर त्याला आपण गिगा म्हणतो, ॲज वेल ॲज 10 to the power -3 असेल म्हणजे 0.0001 जर असेल, तर जर मला याला रिप्रेझेंट करायचं असेल तर मी काय करणार, 10 to the power -3, -3 काय होतं, मिली, याला आपण मिली म्हणतो. अगेन 0.00001 जर असेल तर मला इथे काय लिहिता येईल, 10 to the power -6, दॅट विल बिकम्स मायक्रो. आणि जर 10 to the power -9 असेल तर त्याला आपण काय म्हणतो, नॅनो बोलतो, ओके.
अशा प्रकारे आपण हे काय झाले, एस आय प्रिफिक्सेस झाले, हे तुम्हाला माहिती पाहिजे. जेव्हा आपण न्यूमेरिकल्स वगैरे सॉल्व्ह करणार त्यावेळेस आपल्याला यांची काय करते, यांची गरज पडत असते. ठीक आहे, एक्झाम्पलमध्ये म्हणलेलं असतं की लेंथ ऑफ मास ऑफ एनी ऑब्जेक्ट इज 10^6 किलोग्राम. ठीक आहे, 6 kg, 10^6 kg म्हणजे याच्यावरती 10^6 म्हणजे तो 10,000 वरती मेगा जाईल. 10^6 म्हणजे काय झाला, मेगा किलोग्राम. ठीक आहे, याला मला जर असं रिप्रेझेंट करायचं असेल तर मी असे लिहू शकतो, 10 मेगा kg, 10 मेगा kg असे मी त्याला याला काय करू शकतो, रिप्रेझेंट करू शकतो. ओके, सो हा आपला एक आतापर्यंतचा आपण एक आउटलाईन बघितली होती. बघा काय काय बघितलं होतं, युनिट्स अँड मेजरमेंट बघितलं होतं, त्यानंतर स्टँडर्ड युनिट, युनिट कशाला म्हणतो आपण, द स्टँडर्ड विच इज यूज फॉर मेजरमेंट इज नोन ॲज युनिट. ठीक आहे, त्यानंतर आपण बघितलं एनी फिजिकल क्वांटिटी दॅट कॅन बी मेजरेबल कॉल्ड फिजिकल क्वांटिटी. अशी कोणतीही क्वांटिटी जी की मेजर करू शकतो त्याला आपण फिजिकल क्वांटिटी म्हणतो, जसं की मास, लेंथ, टाइम. ठीक आहे, हाईट कुणाची मेजर करू शकतो आपण लेंथमध्ये. ओके, आणि नॉन फिजिकल क्वांटिटी कोणत्या, कुणावरती येणारा राग झाला, हॅपीनेस झालं, आपण मेजर करू शकत नाही, कोण किती खुश आहे हे सांगू शकत नाही, त्याला आपण काय म्हणतो, नॉन फिजिकल क्वांटिटी म्हणतो. देन द फिजिकल क्वांटिटी विच डू नॉट डिपेंड ऑन एनी अदर क्वांटिटी कॉल्ड फंडामेंटल क्वांटिटी. ठीक आहे, अशा क्वांटिटी ज्या की मेजरमेंटसाठी दुसऱ्यावरती अवलंबून राहत नाही त्याला आपण काय म्हणतो, फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी. त्या बेसिकली 7 प्रकारच्या आहेत, लेंथ, मास, टाइम. ठीक आहे, त्या अशा फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी कोणत्या, त्या 7 आहेत, लेंथ, मास, टाइम, टेम्परेचर, इलेक्ट्रिक करंट, ल्युमिनस इंटेन्सिटी अँड अमाऊंट ऑफ सबस्टन्स. अशा टोटल 7 प्रकारच्या फंडामेंटल क्वांटिटीज आहेत. आणि डिराईव फिजिकल क्वांटिटी, नंबर ऑफ डिराईव फिजिकल क्वांटिटी, आपण कितीही एन नंबर ऑफ डिराईव क्वांटिटी आपण काय करू शकतो, डिराईव करू शकतो, कारण की त्या कुणावरती डिपेंड असतात, टू ऑर मोर फंडामेंटल क्वांटिटी किंवा 2 पेक्षा जास्त क्वांटिटीज वरती डिपेंड असतील त्यांना आपण काय म्हणतो, डिराईव फिजिकल क्वांटिटी म्हणतो. ओके, त्यानंतर हे खालील 7 प्रकारच्या आहेत टोटल फंडामेंटल क्वांटिटीज. त्यानंतर आपण इथे डिराईव क्वांटिटीज बघितलं. ठीक आहे, ज्या की 2 पेक्षा जास्त क्वांटिटीज वरती डिपेंड राहतात म्हणून त्यांना आपण काय म्हणतो, फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी म्हणतो, सॉरी डिराईव फिजिकल क्वांटिटी म्हणतो आपण त्यांना. त्यानंतर सप्लिमेंटरी युनिट्स बघितलं होतं आपण, हे पण एक प्रकारचं काय सप्लिमेंटरी युनिट्स आहेत, जे की 2 अँगलच्या मध्ये, 2 आर्कच्या मध्ये जो काही अँगल बनतो तो थीटा, त्याला आपण काय म्हणतो, प्लेन अँगल म्हणतो, त्याला रेडियन मध्ये मेजर करतो. सॉलिड अँगल हा कोनच्या या पार्टला इथे बनलेला असतो, त्याला आपण इथे थीटाने जर रिप्रेझेंट केलं तर त्याला काय म्हणतो आपण, सॉलिड अँगल. त्याचं युनिट झालं स्टेरिडियन. ठीक आहे, अशा प्रकारे आपण बघितलं. त्यानंतर सिस्टीम ऑफ युनिट्स बघितलं, तिथे 4 प्रकारच्या सिस्टीम ऑफ युनिट्स आहेत, ब्रिटिश, सीजीएस, एमकेएस आणि एसआय. एसआय सिस्टीम आपण मेजरली जास्त अमाऊंटमध्ये आपण काय करतो, यूज करतो. ठीक आहे, आता आप जे आपण युनिट्स अँड मेजरमेंट मध्ये बघणार आहे ते पूर्ण आपण जे काही युनिट्स आपण मेजर करतो ते सगळे आपण एसआय सिस्टीमनुसार मेजर करत असतो. सो एसआय सिस्टीम हा खूप इम्पॉर्टंट राहील आपल्याला. देन एसआय प्रिफिक्सेस, प्रिफिक्सेस म्हणजे आपल्याला 10^3 त्याला काय म्हणतो, 10^6 त्याला काय म्हणतो, 10^9 त्याला काय म्हणतो. ठीक आहे, जसं की इथे किलो झालं, इथे मेगा झालं, ठीक आहे, इथे गीगा झालं, आणि जर 10^-3 असेल तर त्याला आपण मिली म्हणतो. ओके, 10^-6 असेल, ओके, 10^-10^ जर -6 असेल तर त्याला आपण काय बोलतो, मायक्रो म्हणतो. ठीक आहे, मायक्रो म्हणतो. त्यानंतर 10^-9 असेल तर त्याला आपण काय बोलतो, नॅनो बोलतो. ठीक आहे, हे याला आपण काय म्हणतो, प्रिफिक्सेस म्हणतो. ठीक आहे, हे तुम्हाला माहिती पाहिजे. ओके, आय होप तुम्हाला जो व्हिडिओ आवडला असेल, काही प्रॉब्लेम वाटला तर मला तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ.